नमस्कार, मी निकिता। मराठी वर्ल्डमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सुभेदार हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येतोय। या निमित्ताने सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल सर आपल्यासोबत आहे। खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी वर्ल्डमध्ये। आत्तापर्यंत आम्ही 4 सिनेमे पाहिले जे खूप हिट ठरले, आता 5वा सिनेमा आहे। मला कसं विचारावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही ही 8 सिनेमांची जी मालिका आहे ती ठरवलं, जेव्हा मला हे सिनेमे करायचे आहेत, काय असा एक थॉट होता की ठरवलं की मला ऐतिहासिकच सिनेमे करायचे महाराजांवर आधारित, म्हणजे लोकांपर्यंत विचार पोहोचवायचा आहे, वारसा पोहोचवायचा आहे, काय जो थॉट होता जो हिट करतो आणि मग तिथून आपला विचार सुरू होतो, ती प्रोसेस सुरू होते, सो काय होतं नेमकं? मुळात आपण बघतो की या नवीन पिढीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना स्क्रीन हे त्यांचं जवळचं माध्यम आहे, पुस्तकाकडे ते वळताना दिसत नाहीत। आणि मग अशा पिढीसमोर आपण आपला उज्ज्वल इतिहास कसा मांडणार हा प्रश्न होता। सुदैवाने मी या क्षेत्रामध्ये काम करतो तर या क्षेत्राचा वापर करून घेऊन आपण ह्या पिढीला पुस्तकं वाचण्यासाठी, इतिहासाकडे वळण्यासाठी उद्युक्त करू शकतो हे लक्षात आलं। त्या तत्कालीन जे मोठे सिनेमे आले हॉलिवूडमधले ते पाहता असं लक्षात आलं की आपल्याकडे तर खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत। उदाहरणार्थ 300 हा विषय जर घेतला तर बाजीप्रभू आपल्याकडे होऊन गेलेले आहेत। तर मग ह्या गोष्टी पाहता मला असं वाटलं की आपण पण ह्या माध्यमाचा उपयोग करून घेऊन नवीन पिढीला इतिहासाकडे वळवू शकतो, म्हणजे माध्यमाचा पुरेपूर उपयोग करायचा महाराजांचे विचार पोहोचण्यासाठी। काय बात आहे, आतापर्यंत 4 सिनेमे झाले, हा 5वा सिनेमा आहे। प्रत्येक सिनेमात काहीतरी एक लेखक दिग्दर्शक म्हणून आपल्याकडनं काहीतरी वेगळं असतं जे आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो। या सिनेमामध्ये असं काही आहे जे तुम्ही असं एक वेगळा USP असेल जो आपण प्रेक्षकांना देतोय? या सिनेमामध्ये आपण तानाजी मालुसरे हा जो वीर योद्धा आपण पाहिला त्यांचं एकूण रूप दाखवायचा प्रयत्न करतो आहे वेगवेगळ्या अनुषंगाने। ते उत्तम प्रशासक होते, उत्तम वॉरियर तर होतेच, उत्तम प्रशासक होते, उत्तम त्यांना जाण होती ॲडमिनिस्ट्रेशनची, या सगळ्या गोष्टी आपण या सिनेमातनं दाखवून छत्रपती शिवरायांसाठी त्याग, निष्ठा आणि मैत्री जपणारा हा माणूस कसा होता हे दाखवायचा प्रयत्न करतो। आम्ही अजय सरांना पण तोच प्रश्न विचारला, तुम्हाला सुद्धा तोच विचारते, जेव्हा एखादं पात्र आपण म्हणजे त्यांना एक्सप्लेन करतो, जेव्हा एखादं कॅरेक्टर करायचं आहे, पण आम्ही जेव्हा ट्रेलर पाहिला त्यांच्या डोळ्यातून आम्हाला ती म्हणजे एक धडधड आग जी असते ती दिसत होती, सो हे कसं एकंदरीत जेव्हा जमून काय वर्कशॉप्स असतात त्याचा बॅक म्हणजे पार्श्वभूमी कशी असते अभ्यासाची? मुळामध्ये आम्ही खूप एकत्र गोष्टी, आता इतक्या वर्षांची मैत्री आहे तर ट्युनिंग पण चांगलं झालेलं आहे आणि वर्कशॉप्स तर आपण करतोच, म्हणजे चक्क नाटकाच्या रिहर्सल्स जशा होतात तशा याच्यामधल्या सीन्सच्या रिहर्सल्स सगळ्या नटांच्या होतात, वाचनं होतात, अनेक वाचनं मी करतो, त्यांना मी मुद्दाम वाचनं करून दाखवतो जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोचतं की मला काय अभिप्रेत आहे। आणि मग त्या त्या कलाकाराचा, सगळे अप्रतिम कलाकार आहेत, त्यांच्या संपूर्ण कपॅसिटीचा वापर करून आपण ते पात्र पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे ती जी खूप आणि खूप टीडीयस भयान प्रोसेस असते, म्हणजे इमोशनल ताण देणारी प्रोसेस असते, तर ह्या सगळ्या गोष्टी करून सायकोलॉजिकल प्रोसेस असेल, थिएट्रिकल प्रोसेस असेल, या सगळ्यातनं आपण ते साध्य करतो। त्यावेळेस तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे काम केलं आहे, सो तो अनुभव कसा होता? अवघड होता, कारण कॅमेऱ्याच्या मागून सगळं संपूर्ण युनिट सांभाळून मग पुढे येऊन परत एक परकाया प्रवेश करणं ही खूप अवघड गोष्ट होती। त्यातून मी बहिर्जींची भूमिका करतो आहे, तर बहिर्जींची भूमिका करत असताना अनेकविध रूपं ते स्वतःच घेत असत, त्यामुळे अनेक कॅरेक्टर्स करायला मिळतात। मला कधी असं वाटलं नव्हतं की 2009 मी सवाई अभिनेता झालो आणि त्याच्यानंतर मी कधी अशा पद्धतीचं खूप चॅलेंजिंग असं काम करेन अभिनयामध्ये असं वाटलं नव्हतं, परंतु आता महाराजांच्या कृपेने ते मिळालं आहे, लोकांनाही ते आवडतं आहे, त्यामुळे खूप मजा येते। जाता त्या प्रेक्षकांना सिनेमाविषयी आवाहन करा, 18 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये सुभेदार हा सिनेमा येतो आहे। सहकुटुंब सहपरिवार बघावा, अनुभवावा आणि इतिहासाचा जागर करावा असा हा सिनेमा आहे। सगळ्यांनी जरूर त्याच पद्धतीने हा पराक्रम साजरा करा। जय शिवराय। खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। थँक्यू।